नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिजिट नंबर. तर यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे, तो अशा प्रकारे लास्ट लास्ट डॅश इनर इनर प्लस आउटर आउटर ब्रॅकेट कम्प्लीट आणि त्याच्यानंतर डॅश फर्स्ट फर्स्ट. आपण एक प्रॉब्लेम लिहूया यासाठी. तर 47 मल्टिप्लाइड बाय 32. ओके, तर फॉर्म्युला लावू आपण लास्ट लास्टवरून. तर या संख्येचा लास्ट आणि या संख्येचा लास्ट, तर 7 × 2 = 14, 1404 कॅरी वन करायचं आहे आपल्याला, म्हणजे हातचा. त्याच्यानंतर इनर इनर आउटर आउटर ही दुसरी स्टेप लावायची आहे. तर 7 × 3 = 21, त्यानंतर आउटर 4 × 2 = 8, 21 × 8 आणि हा जो कॅरी आहे याला आपण इकडे वरून घेऊ. तर इथे 8 × 2 = 10, हातचा लाईक 2 × 1 = 3. तर 30 लिहायचा आणि 3 जो आहे तो आपल्याला हातचा लिहायचा. यानंतर सगळ्यात पहिली स्टेप फर्स्ट फर्स्ट. तर या संख्येचा फर्स्ट आणि या संख्येचा फर्स्ट, तर 4 × 3 = 12 आणि हातचे 3, तर 12 × 3 = 15. तर हे 15 × 15 आपल्याला इथे येऊन जावं लागेल. अशा पद्धतीने आपलं पहिला प्रॉब्लेम झालेला आहे. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आपण या ठिकाणी. बघा, 96 × 73. तर परत लास्ट लास्ट आपल्याला लावायचं आहे. तर 7 × 3 = 18, हातचाला 1, इनर इनर आउटर आउटर 7 × 3 = 9, 9 × 3 = 27, तर 2 × 4 आणि 7 × 3 = 9, 9 × 3 = 27, हातचा जो होता तो 1, तो या ठिकाणी 7 × 3 = 0, हातचाला 1 व 4 × 3 = 7, तर 70 आलेलं आहे. तिथे 0 लिहून घेऊ 7 आणि त्यानंतर फर्स्ट फर्स्ट 9 × 7 = 63, 63 × 7 ते आले 70, 7008. तर अशा पद्धतीने आपण भरपूर प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. केवळ एवढा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ही पद्धत जर भरपूर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केले तर नक्कीच लाभदायक आहे. अन्यथा आपली ट्रॅडिशनल मेथड तुम्ही चालू ठेवू शकता, पण बँकिंग आणि SSCसाठी वेळ फार इम्पॉर्टंट असल्यामुळे या पद्धतीचे ॲटलीस्ट तुम्ही 50-60 प्रॉब्लेम सेल्फ सॉल्व करायचे आणि त्यानंतर ही मेथड तुम्हाला ट्रॅडिशनलपेक्षा नक्की सोपी आणि टाईम सेविंग पण जाईल. ठीक आहे, तर अधिक माहितीसाठी MPSCOnlineTest.com वर नक्की